संभाजीनगरमधील सरकारी शाळांची अवस्था वाईट झाली आहे. प्रधान न्यायाधीशांच्या समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही आहे असंही उघड झालंय. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृह सुद्धा नाही आहे तर वर्गखोल्यांची दुरावस्था झाली आहे. शाळा परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे. प्रधान न्यायाधीशांच्या समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. तर इथल्या अनेक शाळांमध्ये पिण्याचं पाणी सुद्धा नाही आणि विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात स्वच्छता गृह नसल्याचं कळत आहे. तर वर्गखोल्यांची दुरावस्था झाली आहे आणि शाळा परिसरात घाणीचं साम्राज्य आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी कसं शिक्षण घेणार असा सवाल उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.